तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये झालेल्या मराठा आरक्षण परिषदेला उदयनराजे गैरहजर राहिले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांच्या सततच्या गैरहजेरीनं मराठा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्यासाठी साताऱ्यात झालेल्या गोलमेज परिषदेला साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे गैरहजर राहिलेत. उदयन महाराजांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. काल मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो, पण आज ते म्हटले मी गडबडीत आहे, मी कदाचित मला वेळ होईल येणार नाही, तुमच्या वेळेत येऊ शकणार नाही, पण तुमच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. उदयन महाराज असतील आणि शिवेंद्र महाराज असतील यांनी आम्हाला साताऱ्याच्या गोलमेज परिषदेला मनापासून पाठिंबा दिलेला. मराठा आरक्षणाबाबतची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या या गोलमेज परिषदेचं शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. निमंत्रणाचा स्वीकार करत शिवेंद्रराजेंनी या परिषदेला उपस्थिती लावली, मात्र उदयनराजेंनी या परिषदेकडे पाठ फिरवल्याने आता त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. यापूर्वीही उदयनराजेंनी पुणे आणि नवी मुंबईमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांकडे पाठ फिरवली होती. लवकरात लवकर हे आरक्षण जे दिलं गेलं होतं त्याच्यावरची स्थगिती उठावी अशा अनेक मागण्या या ठिकाणी म्हणजे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आता म्हणजे पारित होणार आहेत किंवा मंजूर होणार आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणं गरजेचं आहे. सध्या मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या मार्गानं आंदोलन करतोय. या लढ्यात मराठा समाजातल्या सर्व नेत्यांची एकी आवश्यक असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते. छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या या भावनेला प्रतिसाद देत असतानाच मराठा आरक्षण परिषदांमधली उदयनराजेंची गैरहजेरी मात्र कार्यकर्त्यांना अस्वस्थ करते हे नक्की. ओंकार कदम, साम टीव्ही, सातारा. यानंतर एक दिलासादायक बातमी आहे. वाढीव वीज बिलासंदर्भात लवकरच राज्यातल्या ग्राहकांना दिलासा मिळेल असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलंय. सवलतीबाबतचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे आहे आणि लवकरच त्यावर निर्णय होईल असंही ते म्हणाले. शिवाय 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात का गेली याबाबतचा टेक्निकल रिपोर्ट लवकरच येईल असं सांगतानाच तसा प्रकार पुन्हा होणार नाही याची खात्री बाळगण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. राज्यातल्या शेतकऱ्यांना किमान 4 तास वीज कुठलाही अडथळा न देता मिळेल, तसंच सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात गेली त्याच्या कारणांचा शोध घेत मी सध्या माझा दौरा या ठिकाणी करतो आहे. MERC ने आपली कमिटी नेमली, केंद्र सरकारने आपली कमिटी पाठवली, माझी सुद्धा टेक्निकल कमिटी माझ्या खात्याची आम्ही दिलेली आहे, त्यांना मुदतवाढ देऊन ती सुद्धा काम करत आहे. टेक्निकल गोष्टी ते निश्चितच सांगतील.